नमस्कार, मी रेणुका कुळेकर आणि टुडे स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी टुडे स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे काय होईल, जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल, म्हणजे कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. आज आपण बनवणार आहोत आलू पराठा. खूप पौष्टिक आणि लहान मुलांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे. पटकन होणारी ही रेसिपी आहे, खूप छान. आणि त्याच्यासोबत मी एक टोमॅटोची चटणीसुद्धा दाखवणार आहे. तर चला आपण आलू पराठा बनवायला चालू करूया. मी आता 2 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. मीठ आपण आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला. शक्यतो पाणी एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं. मध्यम कन्सन्ट्रन्सीमध्ये कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला. या ठिकाणी कणिक आपली ऑलमोस्ट तयार आहे. मी आता याला थोडंसं तेल लावून घेते. आपल्या कणकेला तेल लावून झालेलं आहे. आता ही कणिक अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवणार आहे. व्यवस्थित झाकून ठेवायची आपल्याला ही कणिक. एक अर्ध्या तासासाठी कणिक झाकून ठेवते. आणि आता आपण सारण करायला घेऊया. त्याच्यासाठी मी 7 ते 8 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा घालते. आता याच्यामध्ये धना पावडर 1 चमचा, हळद 1/2 चमचा आणि जिरे हे घातलेत. आणि मी 1/2 लिंबू घातला आहे. 1/2 लिंबाचा रस पिळून घेते. आता याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून मिरची घालू शकता. मी कोथिंबीर घालते, पण मी ते मिरचीची पेस्ट बनवणार आहे. तर आता मी मिरच्या घेतल्यात, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित बारीक करून घेणार आहे. हे आपलं बारीक करून झालेलं आहे वाटण. आता हे मी घालते याच्यात. 2 चमचे मी घातलेत. तुम्हाला तिखट आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता. या मिरची आपण बारीक चिरूनसुद्धा घालू शकतो. चवीनुसार मीठ घातले. आता आपलं हे सारण आहे ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. मी सारण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. आपलं हे सारण व्यवस्थित मिसळून झालेलं आहे. आता मी 1-10 मिनिटांसाठी हे सारण बाजूला ठेवते. आणि आलू पराठ्यासोबत खायला मी एक टोमॅटोची चटणी बनवणार आहे. नक्कीच ती तुम्ही कधी खाल्ली नसेल, खूप छान लागते. याच्यासाठी मी 7 ते 8 टोमॅटो बारीक मध्यम साईजचे घेतलेत. ते आता मिक्सरमधून काढून घेते, त्याची पेस्ट बनवून घेते. खूप छान लागते ही चटणी आलू पराठ्यासोबत, नक्कीच बनवा. मी गॅसवर एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी 1 चमचा तेल घालणार आहे. याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते. आता आपण याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकूयात. मगाशी आपण जी पेस्ट बनवलेली होती
तीस पेस्ट मी याच्यात टाकते, हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर मी यात 2 चमचे ती पेस्ट टाकलेली आहे। अर्धा मिनिटात हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। आता याच्यामध्ये मी गरम धना पावडर आणि हळद घालते। खूप छान होते ही चटणी, आलू पराठ्यासोबत इतकी जबरदस्त लागते। आता याच्यामध्ये जी आपण टोमॅटो प्युरी केलेली आहे ती प्युरी टाकूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पटकन होणारी अशी खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूयात। मी थोडंसं आता याच्यात पाणी टाकते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जास्त आपल्याला पातळ नाही करायचे, दाटसर ग्रेव्ही झाली चांगली लागेल। थोडंसं मीठ टाकले मी, हिरवी मिरची त्याच्यामुळे मीठ लागतंच। जास्ती पातळ नाही बनवायची आपल्याला ही चटणी। तिखट मीठ तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता। आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूयात। जवळजवळ आपली टोमॅटो चटणी तयार आहे, फक्त 5 मिनटं लागतात बनवायला। आता याच्यावरती आपण प्लेट झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी। एक उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आहे। आपली टोमॅटो चटणी इथे तयार आहे। आता आपण पराठे बनवायला घेऊया। मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि छोटासा कणकेचा गोळा घेते। जशी आपण पुरणपोळीसाठी कणिकवऱ्यासाठी पुरणवऱ्यासाठी करतो तसं त्याच पद्धतीने मी बनवत आहे। गोळा आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही छोटी पुरीसुद्धा लाटून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण सारण भरू शकतो। आपलं जे स्टफिंग आहे, सारण आहे, ते मी आता या कणकेच्या गोळ्यात भरते अशा पद्धतीने आणि व्यवस्थित आपण हे बंद करून घेऊया गोळा। मी हाताने थोडासा प्रेस केलेला आहे। आता आपले सुखं जे पीठ आहे गव्हाचं त्याच्यामध्ये मी हा गोळा हे करून आता याचे आपण पराठे लाटायला घेऊया। हलक्या हाताने एकदम हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। मस्त आपलं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरत आहे। खूप छान असा पराठा होतो, नक्की ट्राय करा। सारण आपलं सगळीकडे पसरले खूप छान। इकडे आपला तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे, बघूयात। आता आपण पराठा भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपण आलू पराठे करायचे आहेत। जास्ती जाडही नाही आहे आणि जास्ती पातळही नाही, मध्यम आकाराचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत। इथे मी तेल लावले, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता। दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे पराठा।
मस्त छान असा सोनेरी रंग आलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपला पराठा खूप छान असा झालेला आहे, खूपच छान। असाच मी दुसरा पराठा सुद्धा भाजून घेते। खूप छान अशी रेसिपी आहे, पटकन होणारी ही रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करा। ही रेसिपी जर आपली आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा पराठा सुद्धा आपला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलाय। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते ते सांगा। मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे, लहान मुलांना आवडणारी। आपले आलू पराठे इथे तयार आहेत, तुम्ही पाहू शकता। मी ते कैरीचे लोणचं घेतलेलं आहे, कैरीच्या लोणच्यासोबत खूप छान लागतं, दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतं, आणि आपण जी टोमॅटोची चटणी बनवली त्यासोबत तर अफलातून अशी चवला येते पराठ्याची। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परत आपण भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा।